आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. शिरोळ तालुका कॅन्सर मुक्त होण्यासाठी मुख्यमंत्र्यांची मदत घेणार आमदार उल्हास दादा पाटील यांची माहिती. शिरोळ तालुक्यातील कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्यात जास्त रुग्ण कॅन्सरचे आहेत. औषधोपचारासाठी आमदार उल्हास पाटील आता पुढे झाले आहेत. कॅन्सरचं संकट दूर करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री सहायता निधीतून निधी देऊ अशी ग्वाही दिली आहे. शिवाय शिरोळ हातकलंगले तालुक्यातील साखर कारखानदारांची मदत घेतली जाणार आहे अशी माहिती आमदार उल्हास पाटील यांनी दिली आहे. 14 आणि 15 एप्रिल श्री क्षेत्र नुडसीवाडी येथे कैलासवाशी चिमाजीराव जगदाळे पॉलिटेक्निकल येथे कर्करोग आणि हृदयरोग विकार आणि निदान महाआरोग्य शिबिर आयोजित केलं आहे. या शिबिरात शिरोळ तालुक्यातील डॉक्टर रोटरी क्लब व अन्य पदाधिकारी सहभागी होतील अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली. तालुक्यामध्ये हृदयरोग आणि कॅन्सर तपासणी प्रथमोपचार उपचार या संदर्भात एक शिबिर आपण आयोजित करायला लागलो आहे, जे नरसिंहवाडीला उद्याच्या 14 आणि 15 तारखेला संपन्न होणार आहे. या शिबिराची पूर्वतयारी म्हणून यापूर्वी वारीमध्ये एक बैठक झालेली आहे. आज इंडियन मेडिकल असोसिएशन आणि जयशंकर मेडिकल असोसिएशन शिरोळ कुंभवाड जयशंकरमधले तज्ज्ञ डॉक्टर्स सर्वच या सर्वांना या ठिकाणी निमंत्रित करून हा विषय समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे. सुरुवात शिबिराच्या निमित्तानं तयारी करायला लागलो शिबिराची, त्यातला तयारीचा भाग म्हणून आजचा दुसऱ्या बैठकीचा हा प्रयत्न. या बैठकीमध्ये येत असताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आरोग्यमंत्री दीपक सावंत, जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील या उपक्रमाच्या माध्यमातून ज्यांचे ज्यांचे सहकार्य लाभणार आहे ते सर्व कारखान्याचे चेअरमन, उद्योजक, उद्योगपती, डॉक्टर्स, रोटरी मेंबर्स, लायन मेंबर्स आणि समाजसेवी संस्था या सर्वांना आवाहन केलेलं आहे की या उपक्रम हातामध्ये घ्यायला लागलो आहे. तालुक्यातल्या रुग्णांची मानसिकता व्हावी, झालाच आजार तर कसं पुढं जायचं, ह्या सगळ्याला परमेश्वरी शक्तीचं पाठबळ लाभावं, मानसिकता तयार करण्यासाठी बळ मिळावं म्हणून सद्गुरु वामनराव पैंचा कार्यक्रम अगोदर घ्यायचा होता. जो कार्यक्रम कालपासून माझ्या जन्मगावात चालू आहे, तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार एक संकल्पना आहे, त्याच्यामध्ये बोवाबाजी ढोंग काही नाही आहे. सगळ्यात गोष्टीला आपण जबाबदार आहे, आपल्यापासून बदलाची सुरुवात व्हायला पाहिजे म्हणून माझ्या गावात पहिला हा कार्यक्रम घेतला. त्याच्यामध्ये सगळ्या तालुक्यातली जनता त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं काल उपस्थित होती, आज उपस्थित असणार आहे. ही मानसिकता तयार झाल्यानंतर आपण शिबिराची तयारी करून घ्यायला लागलो आणि शिबिरादिवशी सगळ्याच येथील त्या रुग्णांची आवश्यक ती तपासणी आम्ही करण्याचा प्रयत्न करावा. ती करत असताना नुसती तपासणी करून आपण जावा घातला म्हणून सांगणार नाही. मुख्यमंत्री सहायता निधीच्या माध्यमातून जो काय फंड दिला जातो बाहेर तो देण्याचा प्रयत्न करायला लागलो आहे. जे काय सरकारी हॉस्पिटलच्या माध्यमातून मदत करता येईल त्यातला जे काय 10-15% कॉट देता येतील त्या दृष्टीने प्रयत्न करायला लागलो आहे. हे सगळं माहिती होण्याकरता सगळं त्यातील डॉक्टरांची चर्चा करायला लागलो आहे. जास्तीत जास्त रुग्णांची तपासणी करून घेण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधीचे कक्षाचे मुख्य ओमप्रकाश शेट्टे साहेब, त्यांचे सहकारी मित्र आमचे डॉक्टर राजेशजी आज इथं आले ज्यांचं मगाशी आपण बोलणं ऐकलं आहे, या सगळ्याच्या माध्यमातून तपासणी करून जेवढं त्यांना जास्तीची मदत करता येईल माझी ताकद कमी आहे मला मान्य आहे, मी प्रयत्न करायला लागलो आहे, सुरुवात तर करायला लागलो आहे. त्यासाठी उद्याच्या 14 आणि 15 तारखेच्या नरसिंहवाडीच्या तपासणी शिबिराला मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी सहभागी व्हावं असं आवाहन करतो. 0 ते 18 वयोगटातल्या सगळ्याच मुला मुलींची सगळीच तपासणी करून त्यांना जेवढी म्हणून काय मदत करता येईल ऑपरेशन्सपर्यंत माफक खर्चात काही लोकांना मोफतच करायचा आहे त्या दृष्टीनं प्रयत्न करायला लागलो आहे. आणि हार्ट अटॅक आणि कॅन्सरवर सगळ्याच रुग्णांची तपासणी करण्यासाठी उद्देशानं हा कॅम्प आपण वाढीला घेतला. धन्यवाद. अशी माहिती आमदार पाटील यांनी दिली. यावेळी वेगवेगळे मान्यवर उपस्थित होते. महानकारी न्यूज साठी जयसिंगपूरहून संदीप इंगळे.